बातमी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात आहे. जितेंद्र आव्हाडांची क्लिप व्हायरल होते. आव्हाडांच्या या क्लिपवर मनसेने टीका केलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांची एक क्लिप व्हायरल होते, या क्लिपवर मनसेने टीका केली आहे. पुजारी मल्लिकार्जुन, तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं तुमच्याकडे आलं का? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेल कडे गेले. साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आलेली. नको ते मी काय केलं साहेब, मी त्याला थोडी का ब्लॅकमेल केलं. मालक मी टी सिरीजचा मालक आहे तो समोर. हो साहेब माहितीये मला, ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम, मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना, फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजवणार बाबा, तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोला मी समजवतो त्या मुलीला. ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे, पाहूयात. असं आहे की ती ऑडिओ क्लिप काल रात्री प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली होती, कोणीतरी मला पाठवली. ती शेअर करण्याचं कारण असं की मानसिकता काय आहे, म्हणजे एखाद्या शिपायांनी बलात्कार केला किंवा तो जो कोण होता त्यांनी, तर ते माफ करण्याजोगं नाहीये, त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण एखाद्या मोठ्या माणसाने केला, श्रीमंत माणसाने केला, तर त्या श्रीमंत माणसाला त्याचं प्रकरण दाबता येतं. असे दोन कायदे या राज्यात आहेत का? तुमची मानसिकता काय आहे? याच विषयावर अंजली दमानिया यांनी देखील ट्विट केलंय, पाहूयात. टी सिरीजच्या मालकाने केले म्हणून शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि आव्हाड कुणा एका बाईवर अत्याचार होऊ देणार का? ती मुलगी न्याय मागायला आली, आत्महत्या करत होती असं सांगितलं तर मरू दे तिला असं आव्हाड म्हणाले, असं ट्विट त्यांनी केलेलं आहे.